तर इथे आपण तेल घेतलेलं आहे, एक चम्मच तेल घेतलं आहे मी। तर अशाच प्रकारे इथे आपलं तेल तापलेलं आहे, तर सर्वप्रथम मी तेजपत्ता टाकतो आणि बाकीचा हा जो खडा मसाला आहे तो सर्व टाकतो मी तेलात आणि थोडंसं स्टर करून घेते। जो बासमती राईस टाकतोय मी जवळपास अर्धा तास ह्याला सोकून ठेवलेला, तो टाकतोय आता ह्यात। टेस्ट पण टाकूया मीठ, मीठ एक चम्मच टाकतोय कारण आपल्याला बिर्याणी मसाला आपण जी ग्रेव्ही बनवू त्यातून आपल्याला मीठ टाकायचं आहे, म्हणून मी यात एक चम्मचच टाकतोय। आणि आता आपण यात मस्तपैकी पाणी टाकू। इथे जवळजवळ 4.5 तांबे पाणी टाकलेलं आहे, तर आपण ह्याला 70% कुक करणार आहोत। आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया, जरा लो फ्लेम करू आणि झाकण ठेवू म्हणजे लवकर शिजेल, आणि आपल्याला ह्याला 70% शिजवायचं आहे। बटरमध्ये बनवते मी बिर्याणी, तुमच्यावर आहे तुम्ही कशातही बनवू शकता, घीमध्ये बटरमध्ये किंवा तेलामध्ये काही कशातही बनवू शकता, तर मी इथे बटरमध्ये बनवतो, तुमची चॉईस असेल तुम्हाला कशात बनवायचं आहे। तर इथे बटर मेल्ट झालेलं आहे, तर आपण यात अद्रक लसूण मिरची आणि कोथिंबिरी जी एकदम फाईन पिसलेली पेस्ट आहे ती ओतून घेऊया, ती ॲड करूया। आपण ह्यात कांद्याची पेस्ट टाकून घेऊया, आता यात आपण चिकन टाकूया। मी त्या 1/2 किलो चिकन घेतलं आहे, त्याला अगोदरच दही लावून ठेवलेली, दहीचा मॅरिनेशन केलेलं आणि ठेवलेली। मीडियम फ्लेम वर मस्तपैकी त्याला शिजवून देऊया। तर इथे तुम्ही बघू शकता इकडे पाणी सुटलेलं आहे चिकनला, तर तुम्ही घाबरू नका कारण की आपण जेव्हा चिकन जेव्हा शिजवू ना तर हा सर्व पाणी आटेल। तर आता आपण मगाशी भात शिजवताना त्यात सुद्धा एक चम्मच मीठ टाकलेला, म्हणजे 1 टेबलस्पून तुम्ही एवढा भरून टाकलेला, तर ह्यात पण 1 टेबलस्पून आणि अजून 1/2 टेबलस्पून टाकून देऊया। त्याच्यानंतर आपण आपले जे घरगुती मसाले आहेत त्यांचा आता यूज करणार आहोत। तर सर्वात आधी हळदी टाकली अजून थोडीशी आणि 1 चम्मच अजून 1/2 चम्मच धना पावडर टाकली, लाल मिरची 1 चम्मच आणि हा 2nd चम्मच। आता आपण यांना मस्त स्टर करून घेऊ। ह्या चिकनला लो किंवा मीडियम फ्लेमवर आपण मस्त ह्याला शिजवूया, जवळपास 1-20 मिनटं शिजवून घेऊया आपण ह्याला। तर अशाच प्रकारे आपला चिकन आता ऑलमोस्ट शिजलेला आहे आणि आता आपण हा सुहानाचा बिर्याणी मसाला मी यूज करतोय, हा ॲक्च्युली करा कारण की हा खूप स्ट्रॉंग आहे आणि एकदम मस्त पण आहे, आणि यात तुम्ही बघू शकता की खडे मसालेसुद्धा असतात, म्हणून मी चिकन जेव्हा शिजवलं तेव्हा त्यात मी थोडे पण खडे मसाले नाही टाकले, कारण त्याचं ह्याच आहे की हा बिर्याणी मसाला मी यूज केला आहे आणि ह्यात एकदम खडे मसाले सुद्धा असतात। आता अराउंड आपण 1-10 मिनटं एकदम मस्त शिजवून घेऊ ह्याला परत।
अशाच प्रकारे आपली ग्रेव्ही पण शिजलेली आहे एकदम छान प्रकारे. आता आपण यात राईस टाकून घेऊया. मला दिसत असेल की खालती थोडा पाणीसुद्धा आहे, तर त्याचा रिझल्ट तुम्हाला मी पुढे सांगतोच की मी पाणी का ठेवलं आहे खालती थोडं, एकदम पण ग्रेव्हीला सुकून राहिलेलं आहे. आणि हो, मी दोन थर लावत नाही आहे, कारण ग्रेव्ही पण मी जास्त बनवली आहे आणि राईससुद्धा जास्त बनवला आहे, तर मी एका वेगळ्या टोपात अर्धी ग्रेव्ही काढून ठेवली आहे आणि तिकडे अर्धा थर लावेन आणि इकडे अर्धा थर लावेन. दही थोडी कोथिंबीरी टाकतो मी वरून आणि इथे आमच्या घरी बनवलेला घी आहे तो सुद्धा टाकतोय, 2 ते 3 चम्मच. आणि फूड कलर जर तुम्हाला टाकायचा असेल तर ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही टाकू शकता. आता आपण आपल्या बिर्याणीला जवळपास 15 मिनिटं एक असा एकदम स्लो फ्लेमवर दम देऊया. अशाच प्रकारे बघू शकता आपली बिर्याणी झालेली आहे एकदम दम देऊन. चला आता आपण बिर्याणी सर्व्ह करून घेऊ. बघू शकता चिकन पण एकदम मस्त असं शिजलेलं आहे. आपली बिर्याणी एकदम झालेली आहे. तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा.